आजपासून कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली आहे. अतिशय अवघड अशी ही यात्रा समजली जाते. काय आहे या यात्रेचं महत्व आणि कैलास पर्वताशी निगडीत काय आहेत रहस्य? येतो 18 बॅचेस ऑफ 60 यात्रीज ईच. 18 तुकड्यांमध्ये 60 यात्री करू आणि 10 तुकड्यांमध्ये 48 यात्री करू असे दोन गट असतील. 48 यात्रीज विल डू इट अलोंग द नथुला रोड व्हिच ओपनड इन 2015. कैलास पर्वत काश्मीर पासून भूतान पर्यंत पसरलाय. कैलास पर्वताचा उल्लेख अजेय पर्वत अर्थात या पर्वताच्या शिखरापर्यंत आजपर्यंत कुणीही पोहोचलं नाही असं सांगितलं जातं. शिवपुराण, स्कंद पुराण, मत्स्यपुराणामध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्या बरोबर मध्ये कैलास पर्वताचं स्थान आहे. कैलास पर्वताला ॲक्सिस मुंडी अर्थात विश्वाची नाभी असं म्हटलं जातं. आकाश आणि पृथ्वीला जोडणारा बिंदू असंही कैलास पर्वताला म्हटलं जातं. याच ठिकाणी 10 दिशा एकत्र येतात आणि म्हणून पर्वतावर अलौकिक अशी शक्ती असल्याची श्रद्धा आहे. इथलं आणखी एक आश्चर्य म्हणजे मानसरोवर. जगातलं सर्वाधिक शुद्ध पाण्याचा तलाव म्हणून मानसरोवर ओळखलं जातं. मानसरोवराचा आकार सूर्यासारखा आहे तर याच भागात असलेला राक्षस तलाव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याचा आकार चंद्रासारखा आहे. या दोन्ही तलावांचा संबंध सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जेशी आहे. मानसरोवरच्या जवळ ओंकाराचे आवाज येतात असं सांगितलं जातं. कैलास पर्वतावरून 7 प्रकारचे प्रकाश एकाच वेळी दिसतात. राम ने कैलाश पर्वत को अपने मन से उत्पन्न किया और मन से निर्मित होने के कारण से इस स्थान का नाम मानस सरोवर रखा गया है. हिंदू धर्मामध्ये कैलास पर्वताला महत्त्वाचं स्थान आहे. इथेच राणी मायाला बुद्धाने दर्शन दिलं असंही मानलं जातं. जैन धर्मियांनुसार आदिनाथ ऋषभ देवांच्या निर्वाणाचं अष्टप्रत म्हणजे हेच ठिकाण. गुरु नानकांनीही इथेच ध्यानधारणा केल्याचं सांगितलं जातं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.